मांढरदेवी वाई सातारा येथून ज्योत निघाली. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात धामुरी खुर्दमध्ये ज्योत घेऊन 40 ते 45 युवक पाहिले आहेत. कमीत कमी रात्रंदिवस यांना राहुरी तालुक्यातील 4 दिवस लागणार आहेत. मांढरदेवी काळुबाई ते राहुरी 300 किलोमीटरचा अंतर आहे. ज्योत दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथच्या ठिकाणी आणली जात आहे. यामध्ये गावचे सरपंच व आदिवासी समाज अतिशय उत्साहामध्ये ही ज्योत घेऊन निघाले आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन गौरव मेजर जाधव व पोलीस पाटील खंडू पाटील व दत्तात्रय सोनोने यांनी केले आहे. हा जागर 9 दिवस मंदिरामध्ये चालतो अशी एक परंपरा असलेलं धामन खुर्द गाव आहे. नमस्कार, माझं नाव मयूर वानखेडे. आम्ही मांढरदेवीचे रहिवासी आहोत आणि दुकानदार आहोत इथले. तर मांढरदेवीचे नवरात्र उत्सव आता आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारे इथं लोक येतात. महाराष्ट्रातून बऱ्याच प्रमाणात लोक इथं येतात दर्शनासाठी वगैरे, आणि इथं बऱ्याच मोठा उत्साह साजरा केला जातो देवीचा. आणि महाराष्ट्रामधली सर्व फेमस असं देवस्थान आपलं आहे काळूबाई देवस्थान मांढरदेवी. त्याचे वैशिष्ट्य काय जगदंबेचे काळूबाईचे? वैशिष्ट्य म्हणजे आपली ही देवी एक कालिकेचंच रूप आहे, जे शांत रूप आहे. इथं नवसाला पावतणारी अशी देवी मानलं जातं. आणि तुम्ही कुठल्याही गाऱ्यानं घातलं तर देवीपाशी पूर्ण होतं अशा पद्धतीने इथं लोकांचं श्रद्धाळू लोक आहेत. आणि इथं अशा पद्धतीने त्यांची सेवा करणारी लोक येतात इथं. रजनीकांत निवृत्ती जाधव राहणार धांबोरी खुर्द, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. 2 वर्ष झाले कोरोनाच्या काळामुळं आम्हाला ज्योतीला येता आलं नाही, पण यंदा कोरोनाचं सावट गेल्यामुळं देवीने आम्हाला बोलवलं आणि आम्ही धांबोरीमधून आम्ही जवळजवळ 40 लोक आलो आहे. त्याच्यामध्ये आमचे गावचे लोक नियुक्त सरपंच सुनीता जालिंदर पवार, राजू बर्डे, बाजीराव गोंधळे, आमचे बप्पू वाडगे, आमच्या गावातले पत्रकार रावसाहेब बर्पे, आमचे शिंगव्यातले आमचे सहकारी, आमचे मित्र जाधव पाटील, आम्ही सगळे मिळून 40-45 जण आहे ना आम्ही देवीला आलो आहे. आता आम्ही इथून निघणार आहे.